एकोणतीस वर्षांपूर्वीची म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव सालची गोष्ट आहे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते त्यावेळेला एका छायाचित्रकाराशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की ज्या दिवशी राम मंदिराचं बांधकाम होईल तेव्हा मी पुन्हा येईन आता पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राम मंदिराचं भूमिपूजन होतंय याच निमित्ताने इतिहासाचं एक वर्तुळ पूर्ण होईल एकोणतीस वर्षात मोदींच्या कारकिर्दीची कमान गुजरात भाजपचे संघटन सचिव ते देशाचे पंतप्रधान अशी चढती राहिली आहे पण मग या सगळ्या प्रवासात राम मंदिर आणि अयोध्या वादाचा मोदींना फायदा झाला का मंदिर उभारणीचं संपूर्ण श्रेय भाजप घेत असताना त्यात मोदींचा वाटा नेमका होता किती असे अनेक प्रश्न याच निमित्ताने उपस्थित केले जात आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी राम मंदिर वादाचा आणि भाजपचा समांतर प्रवास समजून घेणं गरजेचं ठरतं बीबीसी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी सिद्धनाथ एकोणीसशे ऐंशी मध्ये भाजपचा जन्म झाला या पक्षातली बहुतेक नेते मंडळी ही जनसंघातनं आली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एक मोहीम सुरू केली होती पण त्या निवडणुकीवर या मोहिमेचा फारसा परिणाम झाला नाही निवडणुकीत भाजपाच्या पदरी निराशा येण्यामागचं मोठं कारण ठरलं होतं इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यामुळे राजीव गांधी आणि काँग्रेसच्या बाजूने उसळलेली सहानुभूतीची लाट एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या राजीव गांधी सरकारवर काही महिन्यातच संकटाचे ढग दाटायला लागले शाहबानो या मुस्लिम महिलेला तिच्या नवऱ्याने पोटगी द्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता पण या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर मुस्लिम समाज हा काँग्रेसपासून दूर होईल या भीतीमुळे राजीव गांधी सरकारने एक नवीन कायदा आणला आता या कायद्यामुळे राजीव गांधींवर मुस्लिम तुष्टीकरणाचे आरोप झाले होते मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करणाऱ्या हिंदूंना खुश करण्यासाठी काँग्रेसने एक शक्कल लढवली एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीला फैजाबादचे न्यायाधीश के एम पांडे यांनी हिंदूंना पूजा करता यावी यासाठी बाबरी मशिदीचं टाळं उघडण्याचा आदेश दिला यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या सार्वत्रिक निवडणुका आल्या या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने हिंदूंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या राम मंदिर आंदोलनावर लक्ष वळवण्यासाठी काँग्रेसने हिंदूंना रामराज्याचं स्वप्न दाखवलं स्वतः राजीव गांधी फैजाबादला गेले आणि रामराज्य आणण्याचं आश्वासन देत त्यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ तिथेच फोडला पण हिंदुत्वाकडे असलेला काँग्रेसचा कल हा अस्थिर असल्याचं दिसलं याच काळात लालकृष्ण आडवाणी यांनी देशात वाहणारं बदलाचं वारं ओळखलं होतं राम जन्मभूमीच्या निमित्ताने त्यांनी धर्म आणि राष्ट्रवादाची एक अनोखी सांगड घातली बारा सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला त्यांनी भाजपच्या अकरा अशोक रोड या त्यावेळेच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली आणि पंचवीस सप्टेंबरपासून गुजरातमधल्या सोमनाथ पासून उत्तर प्रदेशातल्या अयोध्येपर्यंत एका रथयात्रेची घोषणा केली अडवाणींच्या या यात्रेच्या गुजरातमधल्या प्रवासाची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर होती कारण त्यावेळेला नरेंद्र मोदी हे गुजरात भाजपचे संघटन सचिव होते या प्रवासात मोदी जणू आडवाणींचे सारथी बनले होते या रथयात्रेचा भाजपाला कसा फायदा झाला हा इतिहास आहे आडवाणींच्या या रथयात्रेची जबाबदारी घेणाऱ्या नरेंद्र मोदींनी अयोध्येला भेट दिली ती एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांच्या या भेटीबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी म्हटलंय त्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांनी एकता यात्रेचं आयोजन केलं होतं दिल्लीहून निघणारी ही यात्रा श्रीनगर मधल्या लाल चौकात संपणार होती वेगवेगळ्या राज्यातना ही यात्रा प्रवास करत होती त्यावेळेला मोदी अयोध्येला आले होते याचवेळी त्यांनी पुन्हा कधी अयोध्येला येणार या, ये या प्रश्नाचं उत्तर मंदिर बनेल तेव्हा असं दिलं होतं पण एकोणीसशे एक्क्याण्णवला मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येला गेलेल्या मोदींनी त्यानंतर अयोध्येला भेट दिली नाही याबद्दल बोलताना प्रदीप सिंह यांनी म्हटलंय ते गुजरातच्याच राजकारणात सक्रिय झाले शिवाय पक्षाची राम मंदिराबद्दल जी भूमिका होती त्याला नेहमीच एक वैचारिक पाठिंबा देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं होतं दोन हजार चौदामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्यावेळेला भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात गुड गव्हर्नन्स अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन या विषयांवर भर दिला होता जाहीरनाम्यात राम मंदिराचं आश्वासन एका ओळीत आटोपलं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेला मोदींनी फैजाबादमध्ये एक प्रचारसभा घेतली होती फैजाबाद हे अयोध्येला अगदी लागून नये पण त्यावेळेला सुद्धा मोदी अयोध्येला गेले नव्हते आपली बांधिलकी ही गुड गव्हर्नन्स अर्थात सुशासनाशी आहे हे नरेंद्र मोदी मतदारांच्या मनावर बिंबवू पाहत होते मंदिराचा मुद्दा उपस्थित करून ते आपल्या विकासाच्या अजेंड्यापासून दूर जाऊ इच्छित नव्हते ऐंशी आणि नव्वदच्या दशकात भाजपनं राम मंदिराचं आश्वासन दिलं होतं त्याचा पक्षाला फायदा सुद्धा झाला होता पण वाजपेयींच्या काळात एच्या आघाडी सरकारमुळे राम मंदिराचा मुद्दा भाजपला तेवढा आक्रमकपणे मांडता आला नव्हता दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात भाजप सत्तेपासून दूर राहिला होता दोन हजार नऊ साली सुद्धा मोदींनी फैजाबादमध्ये प्रचारसभा घेतली होती पण त्यावेळेला मतदारांनी भाजपला आणि मोदींच्या प्रचाराला नाकारलं होतं इथे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा मोदींनी अयोध्येत एकदा सुद्धा प्रचारसभा घेतली नाही विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या प्रचारादरम्यान मोदींनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या पण ते अयोध्येला गेले नाहीत नेहमीच दूर राहिले दरम्यान अयोध्येचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे आणि घटनात्मक मार्गानेच या प्रश्नावर तोडगा काढला जाईल असं भाजपनं वारं वारंवार म्हटलंय आणि आता न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येत मंदिराची उभारणी होती त्यामुळे नरेंद्र मोदींची भूमिका काय होती यापेक्षा सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत अयोध्या प्रश्नावर निर्णय झाला हे श्रेय नेहमीच भाजपकडनं मोदींना दिलं जाईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा आणि आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर आमच्या फेसबुक पेजवर आमच्या ट्विटर हँडलवर आणि आमच्या इन्स्टा हँडलवर फॉलो लाईक like, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद